नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये महायुतीचे दोन दिग्गज नेते आमने सामने येणार आहेत. दादा भुसे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये राजकीय डावपेचांचा सामना रंगणार असल्याचं दिसतंय. राज्य मंत्रिमंडळातल्या दोन्ही मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. महाविकास आघाडीचाही उमेदवार या रिंगणात असल्यानं राजकीय डावपेचात कोण यशस्वी होणार याकडे आता लक्ष लागलंय. आणि याच संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले नाशिकचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी. मुकुल, अजिंक्य 26 तारखेला मतदान होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता रणनीती आखण्यास सुरुवात झालेली आहे. राजकीय डावपेच आखण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर देखील महायुतीने यातनं कुठलाच धडा घेतला नाहीये का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. कारण महत्वाचे दोन घटक पक्ष आहेत, एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि दुसरा शिवसेना शिंदे गट. या दोघांनीही आपापले उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे केलेले आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या प्रतिनिधीसाठी दादा भुसे हे मेहनत घेत आहेत, तर दुसरीकडे अजित पवार गटासाठी आता छगन भुजबळ हे मैदानात उतरणार आहेत. येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा नाशिकमध्ये संपन्न होणार आहे आणि त्याला छगन भुजबळ यांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी आता जोर लावला जातोय. मात्र महाविकास आघाडीचा देखील तिसरा उमेदवार असल्यामुळे या राजकीय डावपेचांमध्ये आता नेमका कोण यशस्वी होतो याकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलंय. ठीक आहे मुकुल, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.